यानी प्रकरण को अपन एक खिड़की योजना या योजनेमध्ये कृषी विभागामार्फत ही योजना राबविली जाते। यामध्ये कृषी खात्याची स्थापना जुलै 1883 करण्यात आली। कृषी क्षेत्रात उपलब्ध झालेले नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे यासाठी 1981-82 साली जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रशिक्षण व भेट योजना ही स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात आली। राज्यातील हवामान निरनिराळ्या प्रकारच्या फळ पिकासाठी पोषक असल्यामुळे फळ उत्पादन विकासावर भर देण्यात आले। त्यासाठी कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन एक स्वतंत्र फल उत्पादन विभाग निर्माण करण्यात आला। त्यानंतर फलोत्पादन विभाग कृषी खात्याला जोडण्यात आले। ही योजना राज्यामध्ये विविध स्तरावर राबविण्यात आली। त्यानंतर प्रत्येक स्तर किंवा पातळी एक नंबर क्षेत्रीय स्तर गाव पातळी या स्तरामध्ये ग्राम पातळीवर सरासरी 3-4 गाव मिळून एक कृषी सहाय्यक असतो। एक कृषी सहाय्यक असून तो सरासरी 1000 शेतकरी कुटुंब किंवा 1500 हेक्टर पेरणी क्षेत्रात एकूण भौगोलिक क्षेत्रातील फलोत्पादन व कृषी योजनेतील सर्व कामे पार पाडतो। त्यांचे मुख्यालय आयुक्त कृषी ठरवितात। त्यानंतर पाहू दुसरा स्तर मंडळ स्तर यामध्ये मंडळ स्तरावर 12 कृषी सहाय्यकाचे कार्यक्षेत्र मिळून कार्यालय स्थापन करण्यात आले आहे। या कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहतो। त्यांना कृषी मंडळ अधिकारी म्हणून ओळखतात। ते कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहतात। मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ 4 कृषी सहाय्यक कामागे 1 पर्यवेक्षक याप्रमाणे 3 कृषी पर्यवेक्षक असतात। त्यांच्या अधीनस्थ असलेल्या 4 कृषी सहाय्यक कावर कृषीविषयक सर्व कामावर देखरेख ठेवतात। त्यानंतर पाहू 3 नंबर तालुका
या पातळीवर राज्यात प्रत्येक तालुक्याकरिता कृषी खात्यामध्ये एक स्वतंत्र कार्यालय असते. या कार्यालयाचा प्रमुख म्हणून कृषी खात्यातील अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर चार नंबर उपविभागीय स्तर. या पातळीवर राज्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सुमारे 2 ते 5 मिळून तालुका मिळून एक उपविभाग तयार करतात. तसे राज्यामध्ये एकूण 90 उपविभाग आहेत. या कार्यालयाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1 मधील सवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यांना उपविभागीय कार्यालय म्हणून ओळखतात. तालुका कृषी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयावर प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण ठेवतात. त्यानंतर बघून 5 नंबर जिल्हा स्तर. जिल्हा स्तरावर हे कार्यालय सुरू करण्यात येते व त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1 मधील अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून त्यांना ओळखतात. त्यांना कार्यालय प्रमुख म्हणून संबोधण्यात येते. त्यानंतर 6 नंबर विभागीय स्तर. विभागीय स्तरावर विभागातील स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1 मध्ये कृषी सहसंचालक या सहवर्गातील अधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना विभागीय सहसंचालक म्हणून ओळखतात. त्यांना विभागीय प्रमुख म्हणून घोषित करण्यात येते. राज्यात एकूण 8 विभागीय स्तर आहेत. त्यानंतर आयुक्तालय स्तर. या स्तरामध्ये सध्या आयुक्त कृषी सहसंचालक मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक ही स्वतंत्र कार्यालय असून ते विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. यामध्ये बदल करून ते कृषी आयुक्ताच्या अधीनस्थ काम करतात. कृषी आयुक्तालयावर पुनर्रचना करून 10 विभाग स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये एक नंबर संचालक, विस्तार व प्रशिक्षण. दोन नंबर संचालक मृदसंधारण.
तीन नंबर संचालक फलोत्पादन, चार नंबर संचालक गुण नियंत्रक, निविष्टा पांच नंबर संचालक नियोजन व समन्वय, त्यानंतर सहा नंबर संचालक सांख्यिकी, आठ नंबर संचालक उपसंचालक विशेष वेतन, नौ नंबर उपायुक्त कृषि गणना, इत्यादी विभाग या आयुक्तालय स्तरावर पुनर्स्थापन करण्यात आले आहे।